नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग नांदेडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. मागील 48 तासापासून भयंकर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याचं हिरवं स्वप्न चकनाचूर झालं आहे. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके या पावसामुळे भुईसपाट झाली आहे. नदी, नाले आणि ओढ्याकाठची शेतकऱ्यांची शेती अक्षरशः खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जगाव तरी कसं हा एक्स प्रश्न यावेळेस निर्माण झालेला आहे. राज्य शासनाने तात्काळ या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता समोर येऊ लागलेली आहे. शेतकऱ्याच्या या प्रचंड अशा आर्थिक नुकसानीमुळे त्याचं भविष्य अंधारमय दिसू लागलेलं आहे. या भयंकर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याचं हिरवं स्वप्न चकनाचूर झाल्याचं चित्र शेताशेतामध्ये दिसून आलं. प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता राज्य शासनाने आर्थिक आधार द्यावा अशी मागणी होऊ लागलेली आहे. शेतशिवार उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जगाव तरी कसं, आपल्या मुलाबाळांना शिक्षणासाठी खर्च कसा करावा, घरातील वृद्धांसाठी औषध उपचार कसा करावा आणि कुटुंबाचं उदरपोषण कसं करावं, बँकेचं कर्ज, खाजगी सावकाराचं कर्ज कसं फेडावं या चिंतेमध्ये शेतकरी दिसून येत आहे. सत्तीगुडा शेतशिवारातील ही दृश्य बघून कोणाचंही हृदय द्रावेल एवढं भयंकर चित्र आपण या फुटेजमध्ये बघू शकता. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली आहे. सोयाबीन, कपाशी सारखी नगदी पिके भुईसपाट झाल्याचं चित्र दिसून येत आहे. 1 सप्टेंबरपासून पावसाची संततधार सुरूच आहे. नदी, नाले आणि ओढे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं जगणं आणि मरणं याच्यातील अंतर कमी झालं आहे. त्यामुळेच आता शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे, त्यामुळे त्यांना मदत मिळावी. काल 1 तारखेला सर मुसळधार अतिवृष्टी झाल्यामुळे सर सगळं शेताचं नुकसान झालं. सर काही नाही राहिलं सर शेतात. शेताच्या बाजूला नाला आहे सर, त्याच्यामध्ये ते सतत पाणी चालू असल्यामुळे सर 24 तास झाले सर, आतापर्यंत पाणी कमी नाही व्हायला लागलं सर. सगळं शेताचं नुकसान झालं. 4 एकर होतं, त्याच्यातून 3 एकर गेलेलं आहे सर. थोडस राहिलं सर. आता काय अपेक्षा आहे मग? आता काहीतरी शासनाने आमच्याकडे बघून आमच्या काहीतरी आर्थिक मदत करावी सर आम्हाला. आणि आमचे मुलं बाळ सगळं शिक्षणासाठी सगळं आम्हाला खर्च लई यायला लागले सर. आम्हाला काही आता काही राहिलं नाही सर. आमचं सगळं शेत गेल्यामुळे आता समोरचा विचार आम्हाला काय करावं आता काय समजायला लागलं नाही सर आम्हाला. आमचं आता मुलं बाळ शिक्षक शिकत आहे सर. आम्हाला त्याला आता पैसे लावायला पैसे नाही. आता कसं करा आता? आता आमचं उदरपोषण करायसाठी काहीच राहिलं नाही. आम्हाला शेती सगळं गेल्यामुळे आम्हाला कोणी बँकेचं कर्ज, सावकारी कर्ज आता कसं फेडावं? आम्ही कसं करा समोर शिक्षण करा मुलाचे? आम्ही आता आम्ही उदरपोषण कसं करावं शेताचं? आमचं आता आम्हाला दुसरा इलाज काही नाही. आत्मदान करण्यापेक्षा दुसरा इलाज नाही आम्हाला. सध्या पाणी असल्यामुळे आमचं शेत खरडून गेलं असं आहे. कोणी आतापर्यंत आमच्या इथं आले नाही. पुन्हा नाला लहान असल्यामुळे आमचं पूर्ण शेत माझ्याकडं आहे. 8 एकर माझ्या बापाच्या नावानं, 4 एकर आहे माझ्याकडं, 5 एकर, 9 एकर जमिनीमधून त्याच्यातून 5 एकर आमचा वाहून गेलेला आहे. आतापर्यंत कोणी आलेला नाही. आणखी आम्ही शिक्षण कसं करावं पोराचं? आम्ही खावं कसं आता? राहावं कसं हे समजून नाही राहिला. आत्महत्याशिवाय आमचा पर्याय नाही आता. शिव पवार, हा आमचं नुकसान हे नाल्यानं एवढं नुकसान झालं तर आता कसं करायचं हे काय? आता तुम्हाला काही कसं करायचं आता? तर आता हे आम्हाला कोणी काही नाही करून राहिले. सर्व आत्महत्या करायची पाळी आली. कापसाचं लई झालं. नुकसान किती एकर? 2 एकर आहे. 2 एकर गेला. मग आता काय मागणी आहे सरकारकडे? काय मागणी आहे आता? द्याव काहीतरी कष्टकऱ्याला मदत म्हणून. पावसामुळे ज्याप्रमाणे शासनाने हाय अलर्ट दाखविला होता त्याचप्रमाणे अतिवृष्टी ढगफुटीचा पाऊस बरसल्या पडल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांचा जवळपास 100% नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान भरपावती शासनाकडून जे मोबदला मिळते
त्या मोबदल्यामधून शेतकऱ्यांचा काही उपयोग होणार नाही, म्हणून मी आपणा या नेटवर्कच्या माध्यमातून इंडिया टीव्हीच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।